दिल्लीच्या कुख्यात गँगस्टर नीरज बावानाच्या नावावर केशवनगर येथील व्यक्तीला मागितली चाळीस लाख ,00 रुपयांची खंडणी गुन्हा दाखल दिल्ली राजस्थान हरियाणा पंजाबमध्ये दहशत माजविणाऱ्या कुख्यात गँगस्टर नीरज बावानाच्या नावावर बुलढाणा येथील एका बेचाळीस वर्षीय व्यक्तीला धमकावण्यासाठी त्याच्या घरासमोरील कारचं कास फोडून चाळीस लाख ,00 रुपयांची खंडणी मागितल्याची खळबळजनक घटना आज नऊ जुलै रोजी समोर आली असून धमकी देणाऱ्या अज्ञात आरोपी विरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी बुलढाणा येथील केशवनगर भागात राहणारे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर पंकज अरुण खर्चे वय बेचाळीस वर्ष यांनी आज रविवारी सकाळी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की अज्ञात आरोपीने त्यांना काल आठ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास कॉल केला व म्हणाला की मला चाळीस लाख रुपये दे मला तुझी सर्व जन्मकुंडली माहीत आहे जर पैसे दिले नाही तर तुझा मी गेम करून टाकीन अशी धमकी फोनवर दिली नंतर रात्री आठ वाजताच्या दरम्यान पंकज खर्चे आपल्या घरी आले व जेवणखावण करून झोपून गेले आज दिनांक नऊ जुलैच्या सकाळी सव्वा सहा वाजेच्या दरम्यान झोपेतून उठून अंगणात आले असता त्यांची कारच्या मागील बाजूचा कास फुटलेला दिसला तसेच कारजवळ एक चमकीची चिठ्ठी दिसली व त्यावर दोन दगड ठेवलेले होते म्हणून त्यांनी चिठ्ठी वाचून पाहिली तर तिच्यावर हिंदी भाषेत बरेच काही लिहिलेले होते मैने तुझे फोन किया था मै नीरज बवाना का राईट हँड तीन दिन का टाईम देता हू चाळीस लाख रुपये दे और छूट जा पैसे नहीं दिया तो तेरे घर में बीवी और तेरी दो बेटी रहती आहे अशी धमकी या चिठ्ठीत देण्यात आली आहे अशा तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध चौऱ्याऐंशी पाचशे सहा पाचशे सात अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर बुलढाणा पोलिसांच्या एका पथकाने आज सकाळी तक्रारदार पंकज यांच्या घरी जाऊन आरोपीकडून लिहिलेली चिठ्ठी ताब्यात घेतली असून परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे